आजच्या भागामध्ये आपण फराळी प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि हेच फराळी प्रिमिक्स वापरून कुरकुरीत डोसे कसे बनवायचे ही बघणार आहोत आता फराळी प्रीमिक्स म्हणजे काय तर असं इंस्टंट तयार पीठ जे उपवासासाठी चालतं आणि एकदा बनवून ठेवलं की याचे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवून खाऊ शकतो जेव्हा सलग नऊ नऊ दिवस उपवास असतात व कामाचा धबडगा असतो त्यावेळी हे आधीच बनवलेलं प्रिमिक्स वापरून इंस्टंटली वेगळे वेगळे टेस्टी पदार्थ बनवता येतात तोच तोच साबुदाना खाऊन कंटाळा येतो तेव्हा हे करून बघा मी हे इन्स्टंट उपसाच फराळी प्रीमिक्स वापरून तीन पदार्थ बनवून दाखवलेले आहेत माझ्या चॅनलवरती आणि तुम्हाला अजून काही पदार्थ बनवायचे सुचत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा शक्य झाल्यास त्याची रेसिपी सुद्धा कळवा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी दाखवीन लगेच या फराळी प्रिमिक्सची रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तीन वाट्या भगर घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही जर मॉइश्चर असलेल्या एरियामध्ये राहत असाल तर ही भगर जरा हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि आता मिक्सरमध्ये याची आपल्याला जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे ही वाटलेली भगर आपण एका मोठ्या भांड्यात काढून ठेवूया आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन वाट्यासाठी आपल्याला पाऊन वाटी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणासुद्धा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि ह्याची सुद्धा मिक्सरवर आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे भगर साबुदाणा आणि जिऱ्याची पावडर छान मिक्स करून घ्या आणि एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हे तीन महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता या फराळी प्रिमिक्स मधलं एक वाटी फराळी प्रिमिक्स एका भांड्यात काढा त्याच्यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालायचंय चवीनुसार मीठ घालायचंय अर्धी वाटी पाणी घालायचंय हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचंय याच्यामध्ये अजून एक वाटीच्या आसपास पाणी घालायचंय आणि हे मिक्सर मध्ये आपल्याला बारीक दळून घ्यायचंय आता हे पुरेस पातळ आहे याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायची गरज नाहीये आता हे एका भांड्यात काढून घेऊया याच्यामध्ये एक, एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अगदी पाव चमचा साखर घालायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे अर्धा तास झाकून ठेवायचंय आता हे अर्धा तास भिजतय तोपर्यंत आपण उपासाला चालेल अशी चटणी बनवूया एक वाटी खोवलेला ओला नारळ घ्या एक मुठभर कोथिंबीर घ्या दोन तीन हिरव्या मिरच्या घाला एक चमचा जिरे घाला चवीनुसार मीठ घाला दोन तीन मोठे चमचे पाणी घाला आणि मिक्सर वर छान बारीक वाटून घ्या ही पातळ घट्ट तुम्हाला आवडेल तशी ही चटणी बनवूया याच्यामध्ये थोडस अर्धा चमचा लिंबू रस घालायचा आहे आणि एका कडल्यामध्ये शेंगदाण्याचं चे तेल आणि जिरे घालून आपण फोडणी बनवूया या फोडणीमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतात आणि यातली थोडीशी फोडणी आपण या चटणीवर घालूया छान मिक्स करून घेऊया आपली ही उपासाला चालेल अशी छान हिरवी चटणी तयार आहे आता अर्धा तास झालाय आपलं पीठ छान भिजलंय हे पुरेसं पातळ आहे याच्यामध्ये अजून पाणी घालायची गरज नाहीये मी तवा ऑलरेडी तापायला ठेवलाय तो जास्त गरम झाला असेल तर थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडून घ्या आणि आपण जे डोस्याचं पीठ बनवलंय ते पीठ याच्यावरती घालायचंय दोन डाव पीठ घाला आणि हे कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं फिरवून घ्या म्हणजे ते समान पसरलं जातं सगळीकडे आणि ह्याच्यावर एक चमचा शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांनी जरा कडा लालसर दिसायला लागल्या की आपल्याला हा डोसा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा दोन मिनिटं भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सगळे दोसे बनवून घेऊया आता आपले छान कुरकुरीत डोसे तयार आहे एका ताटलीमध्ये छान काकडी वाढून घ्या दही घ्या आपण बनवलेली हिरवी चटणी घ्या आणि छान कुरकुरीत डोसे वाढून घ्या हे डोसे तुम्हाला जर उपास असेल तर उपासाच्या दिवशी खायला खूप आवडतील तुम्हाला उपासवाल्यांनाच नाही तर घरातल्या इतरांनाही हे डोसे खूप आवडतील तर जरूर करून बघा हे प्रीमिक्स बनवून ठेवलं की तुम्हाला फार कष्ट लागणार आहेत हे बनवायला त्यामुळे जरूर बनवून बघा तुमचे काही रेसिपीज असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हेच प्रीमिक्स वापरून आपण छान जाळीदार ढोकळा बनवू शकतो लुसलुशीत उत्तप्पा बनवू शकतो तर हे सगळे पदार्थ बनवून तुमचे उपासाचे दिवस टेस्टी बनवा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल